ते नाव मुद्दाम टाकलं लागते कारण काही छलकपटी चोर डकैत आहेत, विशेषतः याच भागात आहे इकडे, ते चोऱ्या करतात, नाव बदलून टाकतात आणि ते फार तज्ज्ञ मानतात स्वतःला, विद्वान मानतात, अतिविद्वान. नैसर्गिक आपत्ती आणि हवामानात होणारे घातक बदल, नैसर्गिक आपत्ती हवामानात होणारे घातक बदल आणि लुटारू बाजार व्यवस्था, लुटारू बाजार व्यवस्था सरकारची शेतकरी विरोधी नीती, आयात निर्यातीची सरकारची कोणतंही असो शेतकरी विरोधी आयात निर्यात नीती, यामुळे यापुढे एकच पीक घेतलं तर आत्महत्येशिवाय उपाय नाही. का एक पीक गेलं का सगळंच गेलं, कर्ज बोडख्या बसलं. एक पीक घेतलं तर आत्महत्येशिवाय उपाय नाही. म्हणून एकात अनेक पिकं पंचस्तरीय मॉडेल उभं करायचं, म्हणून एकात अनेक पिकं पंचस्तरीय सहजीवी मॉडेल उभे करायचं. निसर्ग स्वतः काहीही करत नाही, निसर्ग स्वतः काहीही करत नाही. एक ईश्वर निर्मित व्यवस्था आहे ती करून घेते. नेचर डझंट डू एनीथिंग, देयर इज अ क्रिएटिव्ह सिस्टम ऑफ गॉड. ईश्वराची व्यवस्था ती सगळं करून घेते. या व्यवस्थेमध्ये ईश्वराने मुख्य भूमिका अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्मजीवाणू. तुम्हाला मराठी कळतं का सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. अनंत कोटी सूक्ष्मजीवाणूंना दिलेली आहे. कोणाला दिलेली आहे? आणि गांडोळांना दिलेली आहे, देशी गांडोळांना. तो ऍसिनो फिडिटा नाही बदमाश, गांडूळ खाता जातो नाही, देशी गांडोळ. या गांडुळांना आणि अनंत कोटी जीवाणूंना खेचून आणून कामाला लावण्याचं काम जीवामृत करते. जमिनीमध्ये असलेल्या
सेवनेमध्ये असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची जितकी विविधता जास्त, हाऊ मच डायव्हर्सिफाईड वी कॅन डू इट, सूक्ष्म जीवाणूंची जेवढी विविधता जास्त तेवढी ह्युमनची निर्मिती जास्त, तेवढी ह्युमनची निर्मिती जास्त. तेवढी जमिनीची सुपीकता और सजीवता जास्त, तेवढी जमिनीची सुपीकता आणि सजीवता जास्त. म्हणजे एक इक्वेशन आपल्या समोर आलं, जमिनीची सुपीकता सजीवता कोणावर अवलंबून आहे? देशी गांडूळ आणि जीवाणूंच्या विविधतेवर, विविधतेवर नाही ना, विविधते. नंबर दोन, जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढे वनस्पतीचे प्रकार जास्त, जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढे वनस्पती प्रकार जास्त आंतरपिकाच्या माध्यमातून, आणि घनदाट हाय डेन्सिटी तेवढी जीवाणू शक्ती जास्त जमिनीमध्ये, तेवढी जमिनीमध्ये जीवाणू शक्ती जास्त. कारण प्रत्येक वनस्पतीची सख्खी आई जीवाणू वेगवेगळी असते, कारण प्रत्येक वनस्पतीची खाऊपिऊ घालणारी सख्खी आई जीवाणू प्रकार वेगवेगळा असतो, एक नसते, एक नसते. जास्त म्हणजे विविधता असते, अनेक प्रकारच्या वनस्पतीला खाऊ घालणारी जीवाणू वेगवेगळे असतात. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, मूग आहे, मुगाच्या मुळाजवळ त्याची सख्खी आहे रायझोबियम स्पेसिस, परंतु सोयाबीन आहे तिथं त्याची सख्खी आहे सोयाबीनची रायझोबियम जापानिकम, हरभरा आहे रायझोबियम लोटा आहे त्याची सख्खी आहे मिली लोटस, म्हणजे अनेक प्रकारच्या प्रत्येक पिकाच्या प्रत्येक झाडाची सख्खी आई वेगळी आहे. म्हणजे जेवढे जास्त प्रमाणात आपण काय करू विविधता ठेवू आंतरपिकांची, तेवढी जमिनीची सविजता वाढते, विविधता वाढते. कळलं का? या जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढे वनस्पती प्रकार जास्त, जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढे वनस्पती प्रकार आंतरपिकांच्या माध्यमातून जास्त विविधता, तेवढेच त्या विविध वनस्पतीवर जगणारे ज्यांचे अधिवास असणारे, तेवढेच त्या विविध वनस्पतीवर जगणारे मित्रकिडी, मित्रकिडी जीवजंतू पक्षी यांची विविधता, पक्षी सुद्धा अधिवास ठरलेले आहे, सगळ्या झाडावर सगळे पक्षी बसत नाही, अधिवास ठरलेले आहे, म्हणजे वरची जीवता जास्त आहे ना. नंबर 3,
आणि जमिनीवर जेवढी वनस्पती जैवविविधता जास्त जमिनीवर जेवढी वनस्पतींची विविधता जास्त तेवढे शाकाहारी प्राण्यांची संख्या जास्त विविधता जास्त तेवढी शाकाहारी प्राण्यांची विविधता सुद्धा जास्त जमिनीवर मानव सोडला तर सगळ्यांची जास्त चलो जमिनीच्या पृष्ठभागावर विविध स्तरावर काम करणारे जमिनीच्या पृष्ठभागावर विविध स्तरावर काम करणारे मोठा वृक्ष सगळ्यात उंच मोठा वृक्ष द बिग ट्री मोठा वृक्ष बिग ट्री त्याच्या उंच सावलीत वाढणारं झाड ट्री मोठ्या वृक्षाच्या झाडा उंच सावलीमध्ये वाढणारं झाड त्याच्या खाली सेकंड लेअर दुसरा स्तर झाड त्या झाडाखाली वाढणारे झुडप बुश नंबर तीसरा स्तर थर्ड लेअर त्या झाडाखाली वाढणारे झुडप झुडूप बुश त्या झुडपाखाली विविध उंचीचे रोप झुडपाखाली विविध उंचीचे रोप प्लांट्स आणि जमिनीवर पसरणाऱ्या वेली क्रीपर्स पंचस्तरीय रचना असते पंचस्तरीय रचना असते पसरणाऱ्या वेळी जमिनीवर क्रीपर्स समजा एकच झाड आहे समजा जणू एकच झाड आहे तर एक झाड काय करेल एक वर्ग फीट एक चौरस फुटावर 12.5 किलो कॅलरी ऊर्जा जमा होईल है ना एका दिवसाला परंतु त्या झाडाखाली जर दुसरं झाड असेल मोठ्या वृक्षाखाली झाड दुसरं असेल प्लस 12.5 किलो त्याच्याकडे झुडूप असेल प्लस 12.5 किलो कॅलरी खाली प्लांट असेल त्याचे 12.5 किलो कॅलरी आणि विले असतील प्लस 12.5 किलो पाच पटीनं सौर ऊर्जा सांगायचो गॉड इज गिव्हिंग टू अस वी आर लुझिंग इट ईश्वराला देत आहे मिल्या पंचस्तरीय फळबागेमध्ये पंचस्तरीय फळबागेमध्ये 5 पटीनं सौर ऊर्जा आपण संग्रहित करू शकतो 5 पटीनं सौर ऊर्जा आपण संग्रहित करू शकतो नंबर वन नंबर टू तीन प्रकारचे वनस्पती प्रकार असतात
सगळ्या वनस्पतीचे तीन प्रकार आहेत. मी वेगळ्या अंगानं ऊर्जेच्या अंगानं तसे एक दल दिलेलं आहे तसे तीन प्रकार वेगळे आहेत. पहिले प्रकाश संश्लेषक वनस्पती फोटोसिंथेटिक व्हेजिटेशन. प्रकाश संश्लेषक फोटोसिंथेटिक हाकून दे ना बाबा नाही तर खाऊन टाक. कपडे काढून देतात सगळे बसले.